नमस्कार, जीवन मराठी मध्ये स्वागत। पाहुयात आजच्या टॉप हेडलाइन्स। कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली गो इंडिगो कंपनी 10% कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार। भारतात 390,459 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 27,497 रुग्णांचा मृत्यू, 786 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे। थकबाकी फेडण्याची असमर्थता दर्शवणाऱ्या ओडाफोनला सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात धाडण्याची दिली तंबी। सोलापूरच्या कोरोना पाहणी दौऱ्यातही बेरजेचं राजकारण, शरद पवारांनी मोहिते पाटील विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्यानं चर्चेला उधाण। अमेझॉनचा ग्रँड गेमिंग डेज सेल रात्री 12 वाजेपासून सुरू, 21 जुलै ते 23 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार हा सेल। महाराष्ट्रात 1,29,032 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 11,854 रुग्णांचा मृत्यू, 1,69,569 कोरोनाग्रस्त झाले आत्तापर्यंत बरे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या 2 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण, इतरांचीही चाचणी झाली सुरू। चाकरमान्यांना गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी सशर्त एसटी बस उपलब्ध करण्याविषयी लवकरच होणार निर्णय। वोडाफोन निर्माती कंपनी शाओमीने आज 4 कॅमेराचा रेडमी नोट 9 हा स्मार्टफोन भारतात केला लॉन्च। अशाच बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।